महाराष्ट्रातील संपूर्ण आशा आणि गटप्रवर्तकांचा भव्य असा मोर्चा जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी मुंबईच्या आझाद मैदानावरती जाणार आहे। महाराष्ट्र सरकारने आशा आणि गटप्रवर्तकांना किमान वेतन लागू करावं, गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा त्वरित देण्यात यावा आणि त्याचप्रमाणे वेतन सुसूत्रीकरणामध्ये समावेश करून दरवर्षी त्यांच्या वेतनामध्ये मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे ही महत्त्वाची मागणी या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही करत आहोत। आशा गटप्रवर्तकांनी कोरोना काळामध्ये अतिशय चांगलं काम केलं याबद्दल शाबासकी भेटली, परंतु त्यांना मिळणारा जो मोबदला आहे तो अतिशय अल्प आहे। म्हणून आशा आणि गटप्रवर्तकांना किमान वेतन लागू करा, गटप्रवर्तकांना प्रवास भत्त्याच्या व्यतिरिक्त किमान वेतन त्यांना 24,000 रुपये दिलं पाहिजे या मागण्यांसाठी, त्याचप्रमाणे या संपूर्ण आशा गटप्रवर्तकांना जगण्या इतकं त्यांना मोबदला भेटला पाहिजे यासाठी राज्यव्यापी मोर्चा आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटना याच्यामध्ये सहभागी आहे आणि राज्यातल्या सर्व आशा गटप्रवर्तकांच्या संघटनेच्या कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे। मी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने विनंती करतो की महाराष्ट्रातील तमाम गटप्रवर्तकांनी आशांनी या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी रस्त्यावरती यावं, मुंबईच्या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने मी करीत आहे। 8 मार्च चलो मुंबई हा नारा आपल्या कृती समितीने दिलेला आहे, आयटकने दिलेला आहे, यामध्ये सहभागी होऊन जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिलांचं होणारं आर्थिक शोषणाच्या विरोधात किमान वेतनाचा लढा तीव्र करण्याकरता सहभागी व्हा। अंगणवाडीच्या महिलांनी आंदोलन केलं, त्यांना मोबदल्यामध्ये वाढ मिळाली, त्याच पद्धतीने त्यापेक्षा अधिक गटप्रवर्तकांना आणि आशांना मोबदल्यामध्ये वाढ मिळाली पाहिजे, या संघर्षाला साथ देण्याकरता मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन मी आपल्याला करीत आहे।